शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात यवतमाळमध्ये शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दोघांना संधी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संकटाच्या काळात त्या दोघांना साथ दिली. असं असतानाही केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी ते दोघेही शिवसेनेला सोडून गेले. उपकाराची जाण नसलेले ही माणसं आहेत, अशा कपटी माणसांपासून सावध रहा, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी कुणाचंही नाव न घेता जिल्ह्यातील त्या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे. स्थानिक छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी शिवसेनेने आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री संजय देशमुख, राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, प्रवीण शिंदे, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, गजानन डोमाळे, माजी नगराध्यक्ष कांचन चौधरी, प्रवीण पांडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार सावंत म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच भाजप सेनेची युती होती. त्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती. जाचकाटींमुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले. सत्तेत असताना मोर्चा काढणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. पंजाबमध्ये एक वर्ष शेतकऱ्यांचे आंदोलन चालले, त्यानंतर पंतप्रधानांना शेतकऱ्यांसमोर झुकावं लागल्याचं सावंत यांनी म्हटलं. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात केंद्र तसेच राज्यातील सत्ताधारी बोलत नाहीये. शेतकरी बेरोजगार युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नसल्याचा आरोप देखील खासदार सावंत यांनी यावेळी केला. तर शेतकऱ्यांचे प्रश्न जोपर्यंत सोडवले जात नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, असं देखील खासदार सावंत यांनी इशारा दिलाय. कापसाला भाव आहे, सर्व शेतकऱ्यांचा कापूस आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यांचे मुलं बाळा त्या कापसावर झोपून राहिले. कापूस ठेवण्यासाठी त्या शेतकऱ्याला जागा नाही. विकायला गेले तर 7,000 रुपये भाव आहे आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी अडचणी सापडलेला आहे. माझी या मोर्चाच्या माध्यमातून सूचना आहे की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे आणि 10,000 रुपयाचा हमी भाव त्या ठिकाणी दिला पाहिजे. तर या ठिकाणी आमच्या या विनंतीला मान आपण दिला नाही. येणाऱ्या 8 दिवसात शिवसेना प्रत्येक तालुक्यामध्ये रास्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही. प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ.